तुमचा विचार करूनच चालू आहे का वो बोलायचे बाबा? जा पटकन बी बियाणे घेऊन या, खात मूत घेऊन या, अनबस कापूस येतो म्हणतो तू आज, म्हणून मी थांबलो होतो बा। आज अजून कापूस येतो देवा म्हटलं तुले, मग उद्यापासून पेरणी चालू करा म्हटलं। माय काय होतं, पेरणी करायचं काम माय होते, बायका लागते का आता ते पेरणी करायला? पहिलचा जमाना गेला बोलायचे बाबा, तीन सरते राय आणि तीन बाया राय, आता काही नाही, आता ट्रॅक्टरच आहे। आता ट्रॅक्टर आणू का? तर मग काय करता? तर ट्रॅक्टर नाही आणत तर काय सरत्यानं पेरतो म्हणता काय गहू? सरत्यानं टाइम लागन याची बहीण। मग काय तर सरत्यानं टाइम लागन, म्हटलं जा पटकन बिबियाने घेवायचं आहे ना, ते बिबियाने बी घेऊन या तुम्ही, खात घेऊन या आणि ट्रॅक्टर सांगून द्या, एक घेऊन या पटकन, जा पटकन घेऊन या आणि बस पेर पार करून नको। अगं रामदास भाऊ काय करून राहिला गा? ये ना गा रामलाल भाऊ, ये काय नाही करत बसलो हा, ये बस गा रामलाल भाऊ, बस। झालं काय गा रामदास भाऊ, झालं काय, पेरलं काय? पेरला भाऊ सोला कुठं गा? अजून पेराचाच आहे, विचार करून राहिलो आता तो। विचारच करत राहशील काय गा, विचारच करत राहशील का? आता दोन तीन दिवसात पेरून टाक ना, ह्या आठवड्यात पेरूनच टाक, विचार करण्यात फायदा नाही, मग गहूच नाही होत, मग जास्त टाइम लावशील तू तो। काय म्हणतो का रामलाल भाऊ, मग गहू नाही होणार असं कसं का? कधी पेरलं आपली जमीन होय, आपली जमीन, आपलं बियाणं, आपलं पाणी, कधी पेरलं तर आपल्याला बियाणं तर होईनच ना, माल तर होईनच गा, असा कसा बोलता गा रामलाल भाऊ तू? नाही गा रामदास भाऊ तसं नाही, जमिनीमध्ये टायमावर बीज पडलं पाहिजे, तेव्हा तो कुठं आपल्याला भक्कम माल होते। ह्या गव्हाचं पीक जे आहे ना रामदास भाऊ, ह्या गव्हाचं पीक थंडीचं पीक आहे, हे थंडीत जास्त होणारं पीक आहे, म्हणून आपल्या गव्हाच्या पिकाला जास्तीत जास्त थंडी भेटली पाहिजे, थंडीचे दिवस जास्त भेटले पाहिजे, म्हणून नोव्हेंबर महिन्यातच 10 तारखेपर्यंत गहूच पेरणी एकदम बरोबर आहे असं म्हणतो काय का? तुम्ही पेरलं काय तर मग? हो ना गा रामदास भाऊ पेरलं ना, गहू पेरून टाकला आणि हरभराही पेरून टाकला, फक्त आता आपलं खात टाकायचं राहिलं याची बहीण, ते तर पेरणीच्या नंतर 20 दिवसानं टाकशील ना गा खात? हो 20 दिवसानं, तर आता खाताचे भाव लो या माय भिंत, म्हटलं कृषी विभागातून भेटन तर पैन म्हणलं म्हणून थांबलो मी, आता पैन आता भेटन तसं करा लागन आणि घेऊन घेईन याची बहीण खात आणि टाकून देईन। पाहून घ्या रामलाल भाऊ, तुम्ही तरी पेरून टाकला दमादम, आणि आमच्या इच्छा हे बुवा, आमच्या इच्छा विचारच करून राहिले, पेरून घ्याव काय हिची बहीण, असं कराव काय तिची बहीण, असं कराव काय तसं कराव काय, बस याचा विचारच राहते रामलाल भाऊ, करणं काही नाही फक्त विचार। आदत राहते वहिनी, आदत राहते, आता कोणाची सवय कशी, कोणाची सवय कशी, कोणी जास्त विचार करते, कोणी जास्त कर्म करते। पण रामलाल भाऊ कर्म करणारे समोर राहते, विचार करणारे मागत राहते रामलाल भाऊ, म्हणून या माईचे माग आहे, विचार करत राहते नीरा। काहून गा रामदास भाऊ, काहून एवढा विचार करतो, असा तडक फड करत जाय ना मावल्यावानी, मी कसा, मी त्या दिवशी माया भिंत गेलो आपली गंगा म्हणेच, आजच काढले जाता वो कापूस येचू होऊ द्या, म्या म्हणलं कापूस तुम्ही येचा, मी तर माय पेरणीची तयारी तर करू गेलो, भाऊ विचारून आलो, बी घेऊनच आलो संग, पहिले ट्रॅक्टर सांगला मी तसाच आलो हो, आणि मग नंतर गेलो बी घेऊन ठेवून दिलो, आणि मग गेलो बी घेऊन आलो आणि ट्रॅक्टरही सांगून दिलो, आणि दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरनं आपलं कठाणही करून टाकलं आणि तिसऱ्या दिवशीचे बन पेरूनही टाकलो। तुझं मोठं काम आहे गा रामलाल भाऊ, आमचं कसं थोडासा विचार करा लागते ना गा, मागचा पुढचा विचार करा लागते, मग समोर पाऊल टाका लागते का, असं कसं धरलं उचललं केलं ठेवलं पेरासाठी, कायचा विचार गा, कायचा विचार पेरासाठी, त्या धरणी मातेला आपण दिलं ना तर ते धरणी माता आपल्याला देते का, त्याच्यासाठी विचार नाही करायचा, 2-3 किलो शिल्लकच देवाचा टाकून। हो पटलं का, पटलं गा रामलाल भाऊ, पटलं तू आणि चाल मग आता मी बी ट्रॅक्टर कोणाचा सांगला का तू ना कठाण करासाठी, आपल्या साड्याचा सुंदर, आपला साडा आहेच उपलब्ध आपल्याला कधी बी, त्याचा सांगला आला तो दिलं माय भिंत एक दिवस करून, असं ना फोन नंबर असं ना तो आजवड त्याचा, दे बरं फोन नंबर मी बोलावून घेतो याची बहीण त्यालेच, आणि पठाणी करून घेतो 1-5 दिवसा, दुसऱ्या दिवशी पेरून टाकतो। हो काही हरकत नाही, घे ना नंबर, घे तू, घे लिहून घे, सांगा सांग बरं, हा लिहू 317-9-18-22-23। बरं का ठीक आहे, मी करतो आता तो आज साड्याले फोन, आताच नको करू का, आताच नको करू, मग जाऊ दे आधी आणि मग करतो लगन तो। बरं ठीक आहे मग, काल बरं शांती जातो मग मी, आणि रिकामा दिसन तो घेऊनच येतो, त्याला संगत घेऊन येतो, त्याला ट्रॅक्टर कठाण करायसाठी ट्रॅक्टरवाल्याले संगत घेऊन येतो, त्याच्याच ट्रॅक्टरवर मी बसून येतो, आणि आज कठाण करून घेतो पुराच्या पुरा, आणि उद्या पेरून घेऊ आपण। हो आणि तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला घेऊन या, ट्रॅक्टर घेऊन या, त्याला लावून द्या आणि बी बियाणं घेवाले जा। हो तसंच करतो, आणि मग उद्या दिवस निघला का डायरेक्ट पेरणं चालू होते असं नाही का? हो तशीच म्हणतो मी, चाल मग निघतो मी। हो जा विजयी भव, अंबस कुठंही मजाक। हो जा ना, असेच आहे बाई माईकचे रामदास भाऊ,
कामीत काऊन अशी आहे तर लट दिली आहे असे तडपड तडपड असे कामच नाही करत बा हा मी तर त्रास होऊन जातो येईल कोणतेही पेरणी आली काही आली मला सांगा लागते करावं घ्यावं जावं हाव ना मी हाव मी मी सांभाळून घेतो त्याईले सांभाळून घेतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला मग आता कापूस येचा टाइम आवला तो कापूस येतून घेतो बा आणि गहू हरभऱ्याची पेरणी घ्यावा पटापट तुम्ही उभे आहे का मी इकडे आली तर घ्या घ्या आता उरका केलो ना आहे म्हणून काय झालं लवकर नाही झालं पाहिजे का केलो ना राव करो ना राव माल तर माझ होय मैं नहीं तो कौन बे बोल बोल मैं नहीं तो कौन बे है कौन इधर बोल 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 मैं नहीं तो कौन बे मैं नहीं तो कौन बे हुँ? माना कि ऊपर वाली हाइट नहीं वैसे ऐसा नहीं कि स्टाइल नहीं हाँ हाँ बोल 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 मैं नहीं तो कौन बे ये लिया था तोतरी जाए भाई पिकोली जाए बरो घरी जाए बरो जाए घरी हिंदू लोग गाँव मंदी जाए जाए घरी जाए सांग सांग बोल बोल कसा आहे तो माना रैपर वाली वाइब नहीं है ओके पर ऐसा नहीं कि वो से टाइल नहीं है ठीक है बस 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 जमलो जाए तो करी पूरा अरे हाँ बोला बोला काकाजी अरे सुंदर चा घर कुठे आहे रे सुंदर चा घर कोणता सुंदर काकाजी आमच्या गावात लय सुंदर लोक आहे सुंदर सुंदर बाया भी आहे आणि सुंदर सुंदर माणसं भी आहे तुम्हाला कोणता सुंदर पाहिजे अब ये तो चेहऱ्यानं सुंदर नाही पाहिजे मले त्याचं नाव सुंदर आहे तो सुंदर कुठं आहे त्याचं घर सुंदर हांडवे सुंदर हांडवेचं घर कुठं आहे कोणता सुंदर पाहिजे तर काकाजी तुम्हाला आमच्या गावात चार पाच सुंदर नावाचे माणसं आहे आपल्याला ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवाला सुंदर पाहिजे ओसो ओसो काकाजी तसं म्हणा ना मग ट्रॅक्टरवाला सुंदर सांग ना बा सांग ना कुठं घर त्याचं तो हे पंखे तुम्ही इकडे जाता ह्या गल्लीनं इकडे गेले गल्लीनं का तिथं एक घर दिसते त्याच्या भीती उखरलेले आहे बरं ठीक आहे थेत होय काय मग सुंदरचं घर नाही नाही थे सुंदरचं घर नाही होय त्या घराच्या समोर जाता तिथं एक निलगिरीचं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली एक इटा सिमेंटचं घर आहे ते बी सुंदरचं घर नाही होय अरे बाबा सुंदरचं घर सांग ना मले लोकांचं घर नको सांगू मले बाबा सुंदरचं घर कुठं आहे हे सांग मले फक्त एक्झॅक्ट पोता सांग मले एक थोडासा एवढा मोठा लंबा नको सांगू बा सांगतो ना ऐका तर खरी बरं निलगिरीचं झाड आहे निलगिरीच्या झाडाच्या खाली एक विटा सिमेंटचं घर आहे आणि मग त्याच्या मांग जाजा तुम्ही मांग एक झोपडी आहे तिथं बी सुंदरचं घर नाही झोपडीच्या समोर जाजा तुम्ही झोपडीच्या समोर गेले का मग एक मातीचं घर आहे बरं बरं ठीक आहे तेच होय का मग सुंदरचं घर नाही नाही हे सुंदरचं घर नाही म्हणजे तुम्ही त्याच्या समोर जाजा तिथं पांठेला आहे आणि पांठेल्याचा मांग इकडून ये जा तुम्ही आणि इकडून असे ये जा आणि मग इथंच ये जा मॅट आहे काय बे एवढा फिरून इथंच कायले येऊ मी ऐका तो काकाजी तुम्हाला पत्ता सांगतो सुंदरचा राहू दे बा राहू दे नको सांगू मला नको सांगू मी ढूंढून घेतो मी ढूंढून घेतो बा पुऱ्या गावात मी ढूंढन पण तू नको पत्ता सांगू मला राहू दे अरे काकाजी ऐका ना पत्ता सांगतो तुम्हाला नाही 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 राहू दे ढूंढतो मी राहू दे अरे काकाजी थांबा थांबा मी सांगतो तुम्हाला पत्ता नको सांगू बा तू चल घरीच नेऊन दे सुंदर ट्रॅक्टरवाल्याच्या घरीच नेऊन दे मला चल बरं हो काकाजी चला चला तुम्हाला घरीच नेऊन देतो चला माय बहीण तो चालले पोता विचार आले गावात येतात पोते घेऊन येत जा ना आम्ही इथं गावामध्ये पोते देवासाठी उभा आहो का अरे सुंदर मामाजी ओ सुंदर मामाजी काय रे बाबा हे काका आले तुम्हाला भेटाले मी यायले घेऊन आलो तुमच्या घरी घ्या भेटा काय म्हणते तो ऐका बोला रामदास भाऊ काय काम काढलं म्हटलं ट्रॅक्टर पाहिजे होता का सुंदर हाय का रिकामा तुला ट्रॅक्टर असं तर चालणं का चल मा वावरात कठाण करून दे बरं का माय गव्हाचं ना हरभऱ्याचं उद्यापासून पेराचं आहे म्हटलं बरं आला का बरं आला रिकामाच आहे आज माझा टाकतो रिकामाच आहे दोन तीन दिवस होती भरदळ पण आज रिकामा आहे का बरं आला तू काही चाल लागते मग तो वावरामध्ये काही म्हणजे काय रे बा सुंदर भाऊ काही म्हणजे नाही आत्ता आत्ता चाल तू माझ संगत चाल आणि माय कठाण करून दे बा आज आज पुरं माय कठाण करून दे सोल्याचं बी आणि आपलं गव्हाचं बी देतो ना का देतो करून आपलं आपल्या मा भाऊजीचं मॅप परवाच्या दिवशीच करून दिलं ना तर तुला सांगला नाही का त्याच्या संग संग तू अभिमान जात होतो माहीतच नाही ना का मुली मला माहीतच नाही का रामलाल कधी केलं ते तसा मोठा कुच्चर आहे माझ्या भाऊजी तुम्हाला सांगलोच नसून त्यानं मला काय माहित बाबा तुमचं करावं लागते म्हणून नाही तर मी स्वतःहून आलो असतो तुम्हाला विचारले चालन का चालन चालन काही नाही होता तर काही फरक पडत नाही हा अजून दोन तीन दिवस पेराचे तर आज करून दे बरं मावलं वालो चल बरं करून दे आज
जेवला काय जेवला नसन तर घी बांधून भाकर आणि चल जेवलो तसा मी तसा जेवलो पण तरी दुपारचं आपलं पाहिजे आपल्याला जरा नाश्ता पाणी तो घेतो जराशी भाकर बांधून घेऊन घेतो जराशी दुपारच्या साठी ठीक आहे चाल चल पटकन घेऊन घेऊ बांधून भाकर आणि चल मग पटकन हो 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 बांधबरोबर डब्बा जातो पटकन करायला आपल्या भाऊजीच्या गावाले दिवशी नाही वाय बापा माय पेरून आज गेले बापा आता ट्रॅक्टर पाहायला गेले ते आता आज ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणते मग आज कठाण होऊन जाते आणि मग उद्यापासून लावतो बापा पेरायला सुरू करतो उद्यापासून हो पेरून टाक ना शांताबाई आता पेरून टाक 15-16 तारखेपर्यंत काय लांब लांब करतो पटकन पेरून टाक ना पेरतो ना पेरतो घ्या जेवा मग आणि चला पटोपट अजून तू काय ले फिकर करतो शांताबाई तू केलो ना आहे ना रोजाना लावली काय चला चला घ्याव करतो तेच तर गंगा तरी तर तुम्हाला समजत नाही तरी गोष्टीत जास्त करता हात कमी चालवता केलो ना आहे तर जेवढा जास्त तुम्ही येतला तेवढा जास्त तुम्हाला रोज पडन ना मग तरी मला घ्याव घ्याव करा लागते पटापट हावी ना घ्या याचा पटापट आणि माया बी वावर मोकळं होऊन जाते आणि तुमचा बी रोज पडून जाते एका दिवसात घेतो ना व शांताबाई करतो ना कायले एवढी हाय हाय करायला होता आम्हाला तर आता येऊन पडला काय पाणी होते तो वावर बी होते बरोबर ना आमचा रोजही पडते तू काही टेन्शन घेऊ नको मी नाही घेत व बापा टेन्शन मी नाही घेत टेन्शन फेन्शन घ्या जेवा मग पुष्पा तू याई तुझे बाबा दिसले होते आम्हाला बाजारात काल आम्ही बाजारात गेलतो तर तू याई बी आली होती तुळशी विवाहाचं सामान घेवाले पूजेचं तर दिसली होती बोलली आमच्या संग हो का आई दिसली होती काय बरं काय म्हणे मग आई काही सांगलं असं ना काही तसं काही सांगलं गिंगलं नाही बा असं सांगे अशी म्हणे कालच गेली म्हणे पुष्पा असं असं पुन्हा नाही आली व बिमला काही आज नाही आज नाही आली व आज नाही येत म्हणे ते थकली विमलाताई थकली तुमची सून 3 दिवसातच थकली नाही हो गंगा थकली गिकली नाही ते आज कपडे धुवाचे होते जास्तीचे म्हणून म्हणे का आज आई मी आज नाही येत म्हणे कपडे धुवाचे आहे म्हणे तर म्हणलं बरं बापा नको येऊ काय जबरदस्ती नाही बापा म्हणलं म्हणून नाही आली आवाज येऊन राहिला व शांती ट्रॅक्टरचा आवाज येऊन राहिला आला वाटते ट्रॅक्टर हो बेबी बाई आला वाटते ट्रॅक्टर जेवतो पटकन या आणि जाऊन पाहतो कसं कसं करते तू मार्च महिन्यात घेऊन ये जा बी आणि पेरून घे जातो आता जातो पाहिजे पाहून घेतो त्याला पाणी घेणे लागन तो देतो देतो मी त्याला पाणी देतो आणि चहा देतो जातो मी ते बी आणि खात घेऊन या चल मग जातो मी हो जा बघा सुंदर चाललो का मी बाजारात चाललो मी बिबियाना आले करतो येतो मग मी संध्याकाळी वरी त्याला ऐकू जाते का वो जा ना तुम्ही मी सांगून देतो त्याला जा तुम्ही झोपला का मा बहीण तो रामलाल भाऊ बसल्या बसल्या रामलाल भाऊ अगा रामलाल भाऊ काही यायला का रामलाल भाऊ काही यायला मला सांगलाही नाही दिलो ना का आवाज आल्याबरोबर आवाज दिलो तुले तू तर झोपला होता बसल्या बसल्या डोळे लावून नाही का रामदास भाऊ झोपला नाही होतो विचार करत होतो का मग करतो तो विचार मग करतो रामलाल भाऊ चाल बरं महासंघ पहिले कुठं का रामदास भाऊ कुठं बी घेवाले म्हणलं बी घेवाले चाल बरं महासंघ खातही घेवायचं आहे आणि ते आपलं काय म्हणते त्याला बुरशीनाशक बी घेवायचं आहे आणि बी घेवायचं आहे हरभऱ्याचं आणि गव्हाचं चाल बरं महासंघ कसं कसं काय काय घेवायचं तर तुले बरं समजते बरं चाल याची बहीण चल हो चाल बरं चाल चाल तुम्ही खतही नेलो तुम्ही बी बियाणे घेऊन गेले आणि तुम्ही आपलं ते बुरशीनाशक पण घेऊन गेले हो म्या नेलो म्या नेलो आणि पेरलंय आता हे आले ना म्या संग म्या येईले आणलं आता हे रामदास भाऊ आहे येईले पाहिजे तर येईले द्या बरं यायच्या जमिनीनुसार चांगलं खत बी आणि बुरशीनाशक हो साहेब द्या बरं चांगलं बी कोणतं आहे चांगलं गव्हाचं ज्यानं चांगलं उत्पन्न येईन असं बी द्या बा मुले असं असं तुमची जमीन कशी आहे जशी वलिताची आहे का कोरडभाऊ आहे का हलकी आहे का भारी आहे ते सांगा मला पहिले तुम्ही आपली जमीन तर भारी आहे आणि वलिताची बी आहे आपली चांगली जमीन आहे बा मग तुम्ही हे पा तुम्ही लोकवन घेऊन जा नाही तर फुले समाधान घेऊन जा नाही तर त्र्यंबक घेऊन जा तिन्ही थैल्या एकदम मस्त आहे मस्त उत्पन्न देते तुम्हाला गॅरंटी 100% गॅरंटी देतो मी तुम्हाला चांगलं उत्पन्न येईन याच्यामध्ये हे बी टॉप मध्ये चालून राहिलं हे
न्या तुम्ही माय ऐकाल तर नाहीतर बा तुमच्या मनानं तुमची इच्छा तुमची मर्जी जे पाहिजे ते आहे आपल्या दुकानात उपलब्ध जे मनानं ते देतो तुम्हाला कसं गा रामलाल भाऊ कसं म्हणतो तू नाही हेच टाकलं काय गा हो हो रामदास भाऊ हो मी हेच टाकलं पा काय करतो तो येईन इथेच टाकलं म्हणते येईन मायापासूनच नेलं त्या दिवशी हो तर माय ऐका तर तुम्ही हेच न्या लोकवन न्या नाही तर त्र्यंबक न्या नाही तर फुले समाधान न्या तुम्ही तीन पैकी कोणती तरी एक न्या बर असं आहे काय मग द्या मला लोकवनच द्या मग लोकवनच पेरून पाहतो ह्या वर्षी हो हो पा पेरून पहा पुढच्या वर्षी माझं ओळी येतात हेच मांग जा पाहू ना आता पाहू आता किती उत्पन्न देते तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा चला आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू.